परतीच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदतीची तात्काळ गरज आहे. अशामध्ये विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसानीचा विमा देण्यास टाळाटाळ करत असल्याने अकोला जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन करत विमा कंपनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडल्याची घटना घडली आहे. अकोला शहरातील गोरक्षण मार्गावर असलेल्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात हा प्रकार घडला. डिसेंबर ते जुलै दरम्यान अवकाळी पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा विमा कंपनीने सप्टेंबरमध्ये देणे गरजेचे होते, मात्र विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला. थेट विमा कंपनीच्या कार्यालयात धडक मोर्चा आणला. त्या ठिकाणी असलेले अधिकारी यांना जाब विचारला असता त्यांनी उडवरीची उत्तरे दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याभोवती घेराव घालून आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात 5 तास कोंडून ठेवले. शेतकऱ्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांना केळ विमाचे दावे 21 नोव्हेंबरपर्यंत निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन संपले. योगेश मानमोडे, KS न्यूज, प्रतिनिधी, अकोला. वरील सर्व शेतकऱ्यांचा वरील सर्व शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे क्लेम नाही आला त्याचा केळ विमाचाच विषय आहे. कंपनीकडून अदा करण्यात येतील अदा करण्यात येतील नंतर कुठलंही कारण न सांगता किंवा त्रुटी न काढता बँकेत पैसा भरला गेला नाही दादू पैसा भरला गेला दादू झालं वाल्याने 7-12 घेतला ऑटो घेतला लिया ना सर 2 ओळी लिया ना 2 ओळी तुमचा नाही ना संबंध सर पांडे सर तुम्ही लिहा तुमचा नाही ना आमचा क्लेम वर हायर अथॉरिटी सोबत आहे ना लिहा करा सही मारा शिक्का जाऊ दे सरपंच साहेब झालं ना आता झालं घ्या शिक्का घ्या साहेब द्या शिक्का मारून सही घ्या तुमच्याजवळ एक फोटो कॉपी काढून घ्या त्याची हो तुमच्याजवळ फोटो कॉपी काढून घ्या.